रायगडमध्ये एकेकाळी मजबूत पकड असलेला शेतकरी कामगार पक्षही या विधानसभा निवडणुकीमध्ये नशीब आजमावतोय. मात्र रायगडमध्ये अलिबाग मुरुड मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत मोठा पेच आणि संभ्रम निर्माण झालाय. या विधानसभा उमेदवारीची माळ शेकापचे वरिष्ठ नेते कोणाच्या गळ्यात घालणार हा प्रश्न असताना पाटील कुटुंबात उमेदवारीच्या मुद्द्यावर धुसफूस सुरू असल्याची बाब समोर येते. शेकापचे माजी आमदार पंडित पाटील आणि शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील तसंच आस्वाद पाटील हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील हे अंतर्गत वादावर काय भूमिका घेणार हे पाहणं उत्सुक्याचं आहे. शेतकऱ्यांच्या सातत्यात लढ्यात उभा राहणारा पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. या पक्षानं अनेक वेळेला चळवळीत देखील सहभाग घेतला, अनेक चळवळीतून आपलं अस्तित्व निर्माण केलं. 1948 ते 1956 हा सुवर्ण काळ या पक्षासाठी मानला जात होता. मधल्या काळात पुन्हा या पक्षाला उतरती कळा लागली आणि त्यानंतर पुन्हा पक्षानं उभारी घेत आपलं अस्तित्व निर्माण केलं. आपल्यासोबत आज शेतकरी कामगार पक्षाचे झुंजार नेतृत्व आणि माजी आमदार राहिलेले अलिबागचे नेतृत्व पंडित पाटील आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत की सध्या पक्षाची उतरती कळा आहे, एकंदरीत पक्षामध्ये कोणत्या गोष्टी किंवा पक्षानं कोणत्या गोष्टी आता या साध्य करण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणं गरजेचं आहे, किंवा पक्षाला जो कमबॅक जाण्याचा जो पर्याय आहे किंवा पक्षाला आता पुन्हा उभारी आणण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे, काय सांगाल? रायगड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा फार मोठा पक्ष होता. त्यावेळेला दिग्गज नेते या पक्षाचे नेतृत्व करत होते. पण मधल्या काळात दत्ता पाटील असतील, दिवा पाटील असतील, उद्धवराव पाटील असतील, लाजीबाई देसाई, केशवराव धोंडगे वगैरे समाजामध्ये त्यांचं वर्चस्व असायचं. दुर्दैवाने आता ती फळी शेतकरी कामगार पक्षामध्ये नाही. 2000 साली शेतकरी कामगार पक्षाला गणपतराव देशमुख असतील, पक्षाला मंत्रिमंडळात जायची संधी होती, पण पक्षाने ऐन वेळेला मंत्रिमंडळातून बाहेर पडले आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने पक्षाला गळती लागली. हजारो कार्यकर्ते आज पण सत्तेविना आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे. पक्षाने वेगवेगळ्या आघाडी केल्या, आघाडी केल्याने ज्यांच्याबरोबर आम्हाला आघाडी केली त्यांनी त्यांचं काम झाल्यानंतर आम्हाला फेकून दिलं. आज महाविकास आघाडीमध्ये आम्ही लोकसभेमध्ये काम केलं, आज निवडणुका तोंडावर आल्या तरी आमच्या कुठल्या सीट देणार त्याची ते चर्चा करायला तयार नाहीत. महाविकास आघाडीच्या चर्चासत्रामध्ये तीनच पक्षाचं ते टिमका वाजवत असतात. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे मतदार हे निर्णायक आहेत आणि विधानसभेचे निवडणुका लोकसभेसारख्या ज्याच्या लोकसभेच्या निवडणुका अटीतटीच्या झाल्यात त्याच्यापेक्षा अटीतटीच्या निवडणुका या विधानसभेच्या होणार आहेत. माझी या आघाडी सरकारच्या या महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीला हात जोडून विनंती आहे की मुख्यमंत्री कोण होणार अगोदर तुमचं मेजॉरिटी येऊन दे ना, कारण महायुतीला पाडणं तेवढं सोपं काम नाही. कारण शेवटच्या टप्प्यात त्यांनी लोकोपयोगी अनेक गोष्टी केलेल्या आहेत आणि महाविकास आघाडी सत्तेपासून बऱ्याच वर्ष दूर आहे आणि सत्तेच्या जोरावरती ते पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. पण आज परिस्थिती अशी आहे, शहरीकरण झाले, शेतकरी बरेचसे शेतकरीमध्ये कामगारांची संख्या वाढलेली आहे, उद्योगधंदे वाढलेले आहेत. जो मॅनिफेस्टो शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेला होता आता तो राहिलेला नाही. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळाला पाहिजे ही भूमिका शेतकरी कामगार पक्षाने मांडली, रोजगार हमीच्या योजना केल्या. पण दुर्दैवाने आज डाव्या चळवळीचे लोकप्रतिनिधी कम्युनिस्ट पक्ष असेल, CPM असेल, यांचे लोकप्रतिनिधी विधानसभेत जात नाही, ते फक्त विचार मांडतात. माझी त्यांना पण विनंती आहे की जोपर्यंत आपण त्या विधानसभेमध्ये जात नाहीत, कारण निर्णय प्रक्रियेमध्ये ते विधिमंडळ महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने शेतकऱ्यांचे बाजूला मांडणारे लोकप्रतिनिधी त्या सभागृहात अपवादात्मक परिस्थितीमध्ये आहेत. जे लोकप्रतिनिधी आहेत ते सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून त्या सभागृहामध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती बंधनं आहेत. शेतकरी कामगार पक्ष प्रमुख पक्ष होता, पण त्यावेळेला दिग्गज नेते होते. आता विद्यमान नेतृत्वाने कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले लोकप्रतिनिधी कसे जातील हे बघितलं पाहिजे, त्या दृष्टीने हायलाईट करायला पाहिजे.
आतापर्यंत बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एकच आमदार आहे. आता पुन्हा एकदा विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. शेतकरी कामगार पक्षामध्ये रायगड जिल्हा हा बालेकिल्ला म्हणून समजला जायचा. आज या जिल्ह्यात देखील एकही आमदार नाही आहे. पुन्हा एकदा या बालेकिल्ल्यामध्ये कुठेतरी बंडखोरी होताना दिसते. पाटील कुटुंबामध्ये कुठेतरी वाद विकोपाला जाण्याची शक्यता प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहेत. काय एकंदरीत सांगाल किंवा भावी आमदार म्हणून चित्रलेखाताई पाटील यांच्याकडे बघितलं जाते, त्यांचे पोस्टर देखील या तालुक्यात झळकत आहेत, काय आहे यामागचं कारण? नाही, भंडारी वगैरे नाही, शेतकरी कामगार पक्ष हा कुटुंबाचा पक्ष आहे. आम्ही सर्वप्रथम क्लिअर करतो. चित्रलेखा पाटील महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. ते आता नुकतंच नाशिकहून आले आहेत. तरुण रक्त आहे, त्यांना वाटते मी पण आमदार व्हायला पाहिजे. पण आमदार होणं म्हणजे कार्यकर्त्यांनी ठरवलं पाहिजे ना. माझ्या राजा भंडारी वगैरे काय नाही. का शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय? पाटील कुटुंबांच्या मालकीचा पत्ता नाही. याच्यात म्हात्रे आहेत, ठाकूर आहेत, आदिवासी आहेत, दलित आहेत, म्हणजे शेका पक्ष आहे. शेका पक्ष म्हणजे हा काय फॅसिस्ट पक्ष नाही. हा काय फॅसिस्ट पक्ष नाही. अधिवेशनामध्ये पंडिचेर काय वस्तू आहे तुम्हाला बघायला मिळेल. तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. आज प्रत्येकाला मतं मी इच्छुक आहे, आमचे जिल्हा चिटणीस इच्छुक आहे, चित्रलेखा पाटील इच्छुक आहेत. शेवटी पक्ष नेतृत्व आणि आम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये शहरीकरण झालं. इथं जिल्ह्यामध्ये बाहेरचे लोक आले. पूर्वी तर रायगड जिल्हा राहिला नाही. पनवेल असेल, माड असेल, इथे परप्रांतीय लोक चिकार आलेली आहेत. तरी पण आज पण शेतकरी कामगार पक्षाचं इथे वर्चस्व आहे. आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलात, आता माझी व्हॅल्यू आहे म्हणून मुलाखत घ्यायला आलात ना माझ्या राजानं. तर निश्चित तुम्हाला जे अपेक्षित आहे वादविवाद काय नाही. आज लोकशाही मानणारा पक्ष आहे. इथे तीन उमेदवारांनी मागणी केलेली आहे, लोक ठरवतील. पण शेतकरी कामगार पक्ष अलिबाग रायगड जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं आहे. जसं काँग्रेस पक्षामध्ये तिकीटं मागायचे आणि शेवटच्या क्षणी दिल्लीहून लकोटा यायचा, तसा लकोटा येईल. पण मी निश्चित सांगतो इथे लाल बावट्याचाच आमदार निवडून येईल. आणि आज श्रमजीवी आणि कष्टकरी आणि जनतेचे प्रश्न आज रायगड जिल्ह्याच्या या नियोजनमध्ये किंवा प्रशासनामध्ये शेतकरी कामगार पक्ष नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अडचणी निर्माण झालेल्या आहेत. या अडचणी दूर होतील. मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सांगतो की शेतकरी कामगार पक्ष हा कुटुंबाचा पक्ष नाही, हा कार्यकर्त्यांचा आहे. ह्याच्यामध्ये अनेक कुटुंब इथे आलेली आहेत. आणि खऱ्या अर्थाने आज कुठलीही सत्ता नसताना, कुठलीही मंत्रिपद नसताना, आमदार नसताना आज पण रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने च्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. हेच आमच्या यशाचं गमक आहे. नक्कीच. आपण आता बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांमध्ये फूट होताना दिसते. शिवसेनेचे दोन गट पडले, त्याच्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन गट पडले आणि त्याच्यामध्ये मतामतांमध्ये विभाजन झालं, कार्यकर्त्यांमध्ये विभाजन झालं. तीच परिस्थिती आता रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची जी सुरू असलेली चर्चा आहे, म्हणजे याच्यामध्ये भावी आमदार म्हणून आस्वाद पाटील यांची देखील फेसबुकवरून पोस्ट व्हायरल होती आहे. त्याच्यानंतर आपण देखील या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहात. तर अशा गोष्टीमध्ये पुन्हा एकदा कोण होणार आमदार शेतकरी कामगार पक्षाच्या या चर्चे नंतर जयंत पाटील कोणती भूमिका घेत आहेत, याकडे कसं बघताय, किंवा भविष्यातील आमदार पदासाठी कोणाला उमेदवारी देणं महत्त्वाचं ठरेल? आता हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जयंत पाटीलना विचारलं तर बरं होईल. जयंत पाटील हे बिनविरोध सरचिटणीस आहेत. ते काय एका कुटुंबाचे सरचिटणीस नाहीत. त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊन कामकाज करायला पाहिजे. त्यांनी जिल्हा चिटणीसांना विचारलं पाहिजे. हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जयंत पाटीलला विचारलं तर बरं होईल. पण मला खात्री आहे जयंत पाटील माझा स्वतः भाऊ आहे आणि तो दिग्गज नेता आहे. तो असा काही निर्णय घेणार नाही. आणि जरी तिकीट कोण असेल, आम्हाला तिकीट दिलं म्हणजे निवडून आला अशी परिस्थिती नाही. समोरचा उमेदवार पण दिग्गज आहे. समोर आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अलिबाग मतदारसंघामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये महाड सोडून सगळ्या मतदारसंघामध्ये आघाडीच्या मतदारसंघात आम्हाला मार बसलेला आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिवसेना पक्ष आहे शिंदे साहेबांचा, त्याच्यानंतर राष्ट्रवादी आहे, हे मोठे पक्ष आहेत, BJP आहे. तीन पक्ष दिग्गज आहेत आणि त्यांचे बोलबाला आहे. तर आज पक्ष नेतृत्वाने योग्य निर्णय घेतला पाहिजे.
आणि लोकशाहीमध्ये सगळ्या पक्षांना तिकिटाचा मागायचा अधिकार आहे. आणि या प्रसारमाध्यम सोपं झाल्यानं फेसबुकचं अकाउंट एक माणूस ठेवला की तो रोज हे टाकत असतो. मी कुठलीच पोस्ट टाकली नाही, पण आज पण माझ्या नावामध्ये दम आहे. मी विधानसभेत काम केलं आहे, पक्ष नेतृत्वाने योग्य निर्णय घ्यावा ही मला अपेक्षा आहे. म्हणजे भविष्यातले प्रश्न सुटतील, पण मला निश्चित खात्री आहे की अलिबागमध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे निश्चित आमदार निवडून येतील. शेवटी आमदार हे मतदारांनी निवडून द्यायचं आहे, काय फेसबुक आणि ट्विटरवरती होत नाही. आणि जयंत पाटील हे पुरोगामी विचारसरणीतून अभ्यास शिबिरातले झालेले नेते आहेत, ते सगळ्या लोकांना विश्वासात घेतील आणि निर्णय घेतील. निर्णय काय होईल तर बघू, त्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईल. पण मी अपेक्षा करतो जयंत पाटील योग्य निर्णय घेतील. नक्की. मग शेवटचा प्रश्न असा राहील की रायगड जिल्ह्यातला असा इतिहास राहिला आहे की शेतकरी कामगार पक्ष ज्या पक्षाला मदत करेल तो पक्ष विजय होतो. सातत्यानं शेतकरी कामगार पक्षानं अनेक पक्षांसोबत काम केलेलं आहे, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल. मधल्या काळात तर रायगड जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाची ताकद असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवर अध्यक्ष त्या ठिकाणी बसवण्यात आला. आता मधल्या काळात विधान परिषदेवर जयंत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर मुंबईतल्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी असं वक्तव्य केलं होतं की आमच्यासारख्या छोट्या पक्षांकडे देखील आता लक्ष ठेवा. आता आगामी काळात येणाऱ्या विधानसभेवर शेतकरी कामगार पक्ष कुठल्या पक्षासोबत किंवा कुठल्या महाविकास आघाडीत असेल किंवा महायुतीमध्ये असेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीची भूमिका असणार आहे? देव देते आणि कर्म नेते. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाने मंत्रिमंडळातून राजीनामा दिला ही फार मोठी पक्षाच्या वाटचालीला धक्का देणारी गोष्ट घडली. रायगड जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व लाल बावटा जिल्हा परिषदेवर फडकत होता. मी स्वतः जिल्हा परिषदचं नेतृत्व केलं. मी जेव्हा जिल्हा परिषदमधून आमदार झालो तेव्हा 26 मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचे निवडून आलेले असताना देखील पक्ष नेतृत्वाने आदिती तटकरे यांना अध्यक्ष केल्यामुळे त्यावेळी आमचे नेते भाई विवेक पाटील होते, जयंत पाटील होते, यांनी जो आत्मघाती निर्णय घेतला त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने आज रायगड जिल्ह्यातील आमदारांना आम्हाला पराभवाला सामोरं जायला लागलं. त्यांनी आमचे जे पारंपरिक मतदार आहेत ते बाद केले. नुसतेच पक्षांनी अध्यक्षपद देऊन थांबले नाहीत तर त्यांना खासदार पण केलं. खासदार झाल्यानंतर जो आमच्या हक्काचा निधी होता तो पण पक्षांनी घेण्यास त्याला नकार दिला. विविध कामं झाली तरी पण आज पण शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्यावरती निष्ठा ठेवून हजारो कार्यकर्ते आहेत. माझी पक्ष नेतृत्वाकडे मागणी होती आघाडी करताना की शिवसेनेबरोबर आघाडी करताना शिवसेना आपल्याला कुठले उमेदवार देणार आहे, शिवसेनेचे उमेदवार किती खर्च करणार आहे. कारण तटकरे साहेब यांचं रायगड जिल्ह्यामध्ये योगदान आहे, त्यांनी फार मोठी विकासाचा निधी आणला. स्वतः ते पालकमंत्री होते, स्वतः खासदार होते आणि ह्या मतदारसंघातील शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत थेट संपर्क असणारा नेता होता. तर माझी पक्ष नेतृत्वाकडे मागणी होती आघाडी शिवसेनेबरोबर लोकसभेची काढण्यापूर्वी कुठले मतदारसंघ कुठला पक्ष लढवणार हे क्लिअर व्हायला पाहिजे. पक्ष नेतृत्व पक्ष ज्या पक्षाला आता जयंत पाटलावरती खापर पोरतात शिवसेना, अरे आमची जर ताकद असेल तर जयंत पाटीलच उभा केला असतं. आज जयंत पाटील उमेदवार नाही, शकाका पक्षाचा उमेदवार नाही, तुम्ही आम्हाला कसं अपेक्षित करता? आज जी रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जे आमदार आले उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली ते शिंदे सेनेत गेले, त्यांची जी मतं गीतेसाहेब आणायला पाहिजे होती ती आणण्यात ते अपयशी ठरले. जयंत पाटील यांनी प्रामाणिक काम केलं, मेजॉरिटी आल्यावर ठरवा, पण एक तीट 7 जणांत वाटून का जे लहान पक्ष आहेत त्यांना सन्मानपूर्वक मानाचं त्यांचे सीट सोडा की ज्यांनी तुम्हाला कुठली अपेक्षा न ठेवता कुठलेही तिकीट न घेता बिनशर्त पाठिंबा लोकसभेला दिला तुम्ही, म्हणून तुम्ही नेत्रदीपक विजय संपादन केलात. आमदार 45 मतांनी निवडून आले, आमदार 2000 मतांनी निवडून आले, खासदार 1800 मतांनी निवडून आले. आगामी आघाडी विधानसभेची निवडणूक ही त्याच्यापेक्षा काटेची टक्कर होणार आहे. माझी आघाडीच्या नेत्यांना विनंती आहे, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये शिंदे सरकारने अनेक महत्त्वाच्या लोकप्रिय अशा गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा पराभव करायचा असेल तर आघाडीच्या मोठ्या भावांनी लहान भावाचा पण आदर करायला पाहिजे. रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित तुम्हाला जी अपेक्षा आहे तीच कामगिरी शेतकरी कामगार पक्ष करेल आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा आवाज निश्चित जाईल. कोण पट्टीशेट जाईल का पप्पूशेट जाईल ते आपण बघू, तिथे काय विषय नाही. ठीक आहे.
नक्कीच. तर आपल्यासोबत होते रोखठोक आणि परखड भाष्य करणारे माजी आमदार पंडित पाटील. आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यासारख्या छोट्या पक्षांना देखील समाविष्ट करा. विधान परिषदेवर जयंत पाटील यांचा झालेला पराभव देखील महाविकास आघाडीला त्रासदायक ठरेल. त्यानंतर आता शेतकरी कामगार पक्ष विधानसभेवर कशा पद्धतीनं लाल बावटा फडकेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.